सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील देवारी फाटा ते सावळदबारा या काँक्रीटीकरण रस्त्याचं काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्यानं हे काम गावकऱ्यांनी बंद पाडलंय. देवारी फाटा ते सावळदबारा काँक्रीटीकरण रोडचं काम 3 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलं. कामावर ठेकेदार इंजिनियर हजर नसल्याने कामावर सावळदबारा येथील सरपंच आणि व्यापारी रफिक शेठ, शंकर काळे, विशाल खडके, विजयप्पा आणि इतर गावातील नागरिक गेले असता तेथील मटेरियल माती मिश्रित वाळू आणि निकृष्ट दर्जाचा कच वापरण्यात येत होता. काम अंदाजपत्रकानुसार रस्त्यावरील उत्खनन करून सर्व प्रकारची माती, वाळू, रेत किंवा मुरुम यांसह ड्रेसिंग साफ करून रोडवर असलेले झाडं, गवत, रोपटे काढून टाकणं यांसह रस्त्याची जमीन साफ करत नसल्यानं, रोड योग्य पद्धतीनं साफसफाई होत नसल्याने तेथील रोडचं काम चालू होतं. कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर, ठेकेदार हे कोणीच हजर नव्हतं, म्हणून गावातील नागरिकांनी हे काम बंद पाडलं. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इंजिनियर, ठेकेदार यांनी इस्टिमेटनुसार स्वतः हजर राहून काम करून द्यावं असं गावकऱ्यांनी सांगितलंय. प्रतिनिधी बहादूर चव्हाण, न्यूज टुडे 24, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.